सागर नी आई थोड़े शंख नी शिंपले कधी चांदणे ती पूर तुझा डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझा माझ्या अंगणात स्वप्न पांभरांचा छवा विसावला कशी झोपली आहे चला दीदीच्या बद्दला नाहीच्या दीदीच्या बद्दला चला ए शुंटा दीदीच्या बद्दला नाही तू चला 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 माती निघालेली आहे रेडी झालेली आहे बड्डेला आणि ही बॅग आता आमचं सर्वायवर आहे सध्या डायपर बॅग पाहिजेच मला एक कळालं नाही लोक म्हणतात की सव्वा महिना नाही झाला तर देवाच्या पाया कसं पडता हे कसं करतं अरे देवाने काय केलं सव्वा महिना नाही झाला मला कळतच नाही मी तर बोलतो की लगेच पाया पडायचं दुसऱ्या दिवशी नाही ते शास्त्र असेल पण ठीक आहे ना देवाने काय केलं असं मला वाटतं की देवाने काय केलं देवाच्या पाया का नाही पडायचं सव्वा महिना झाला नाही तुम्ही देवाचा पाया कसे मंदिरात कसे काय जाता देवाने काय केलंय अरे पण देवाने काय केलंय आपण देवाच्या पाया का नाही पडू शकत देवा देवाने घडवलेली ही दुनिया आहे पूर्वीच आहे पण आता एक टाइम एव्हरीथिंग चेंजेस आणि आम्ही तुम्हाला नाही सांगत तुम्ही चेंज करा यू कॅन स्टील फॉलो इट आम्हाला आमच्या मनाने आपल्याला जे आणि आमच्या व्हिडिओ थ्रू आम्ही कोणालाही मोटिवेट डिमोटिवेट करत नाहीये दिस इज आर लाईफ आम्हाला असं वाटतंय असं जगावं म्हणून आम्ही हे करतोय तुम्हाला आम्ही फिरतोय पोरांना घेऊन म्हणजे तुम्ही फिरावं असं नाही आहे दुनिया एवढी फास्ट झालेली आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला की आम्ही डिमोटिवेट करतोय आमचं लाईफस्टाईल आहे असं पण आम्ही बिलकुल तुम्हाला सांगत नाही तुम्ही पण असंच फॉलो करा किंवा आम्ही जसे धावतोय मी आणि वहिनी तसे तुम्ही धावा असं नाही आहे आम्ही 24 आवर्स मधला फक्त 15 मिनिट्सचा तो व्हिडिओ असतो ज्यात तुम्हाला आमची धावपळ दिसते बाकीच्या टाइमला आम्ही रेस्ट करत होतो पण ते तुम्हाला दिसत नाही आणि आम्ही दाखवत नाही आता मी झोपलेली दाखवू का मला अजिबात आवडत नाही ठीक आहे चलो झालं ते झालं हे सगळे कमेंट्स वाचल्यानंतर हे सगळं असं एकदा बाहेर येतं ते आता आलेलं आहे बाहेर आणि आम्हाला आता ऑलरेडी लेट झालंय आम्ही निघालेलो आहोत माझ्या गर्लफ्रेंडच्या बर्थडेला आणि नाही जेव्हा पण आम्ही कॅमेरा घेऊन यायचा ना मी बसायची बाबा व्यवस्थित मला असं आहे की मला व्यवस्थित बसायला आवडतं ते झोपलेले ठीक आहे चलो रचनाचा फोन येतो मी बोलूया आपण कंटिन्यू करूया सो लास्ट मोमेंटला काहीतरी घ्यायला आलं मी हिला म्हटलं काय घेऊया नाही म्हणजे मी तिला उद्या घेऊन जाणार होतो शॉपिंग करायला पण मग तिला ड्रेस वगैरे घेऊया घेतलेत दोन बॉक्स घेतलेले आणि ही जी जर्नी आहे ही आमची 4 वर्ष आधी चालू झालेली जर्नी आणि परत ह्या वर्षीपासून परत तीच जर्नी चालू झाली आहे जेव्हा नायसा झाली तेव्हा आमची अशीच जर्नी होती कुठे बाहेर जायचं डायपर बॅग तिचं ब्लँकेट तिचे कपडे तिच्या सगळ्या गोष्टी मला घेऊन जायला लागत होतं आणि सेम आता पुढे आणि सेम आता ज्ञानासाठी पण आम्हाला आम्हाला त्या जुन्या गोष्टी परत आठवल्या की डायपर बॅग मध्ये काय काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय सगळ्या गोष्टी परत आता चालू झालेल्या आहेत आणि ऑल थँक्स टू नायसा ऍक्च्युली आम्हाला नायसाने ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या सवय करून दिली त्यामुळे आम्हाला आता काय नवीन वाटत नाही ह्या गोष्टीला की डायपर बॅग वगैरे घेऊन जातोय आणि काय बघूया आता ती ऍक्च्युली आमच्यासाठी थांबले आम्ही थोडस लेट केलं पण ठीक आहे बड्डे कोणाचा आहे की आगमन आहे आले मावडू पायावर का पाया
आजच्या चार वर्षानंतर हे सगळं परत झालेलं परत चालू झालं. चलो सावकाश चलो. बापरे मरमेड. हॅलो बबलू. ए बबला हॅपी बर्थडे. घर आहे की मच्छी मार्केट आहे किंवा आधी यायला पाहिजे होता. दाद दाखव. वा किती सुंदर. व्यान मामा. अरु एक मिनिट हो मागे. अरे बाय. परत 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 परत. हे टू यू. Happy birthday to you. Happy birthday Lord. Happy birthday to you. Hey, hey, taku to taku. Stop, stop, stop. नाहीसा कस कस होत काय आवडलं तुला नाहीसा हे कस केलंस मग अशी ऍक्शन कशी केलीस. इस्त्री सेट. इस्त्री सेट नव्हता तिच्याकडे. हो बोल हो बोल हो बोल हो दीदी बोला. बाबू बाबू काय आणलं अभिने अभिने काय आणलं टीचर्स. आय डोंट नो ते कसं हँडल करतात त्या स्टुडंट. ए भाजीवाली आली भाजीवाली. कोणी आणलं आवडलं तुला. हो इस्त्रीच स्टँड भाजी भाजी माझी साधी खेळण्यातलं ना ओरिजिनल आहे. घेऊन जा आदित्यचे दोन तीन कपडे इस्त्री करायला. आदित्यने बघितले का एक्सप्रेशन याच्यामध्ये आलेले. बाबाला झोप मिळेल. 12:02 राहिलेली आहेत आणि आमच्या ज्ञानाला होणार 1 month. हॅपी बर्थडे शांता. बाबाच्या शांता 1 महिन्याच्या होणार मोठा मोठा खूप मोठा. अले बापले शावी दीदी तुला आधीच झाली मोती. बाबा झालेला शोभतो हेअरबँड लावलाय तिचा. हे बघ किती छान छान बाबाने घातलंय ब्रेसलेट. हे बघ सोंटाचा ब्रेसलेट घातलंय. सो आम्ही नायसाच्या बर्थडे वरून आलो. तिला चेंज करता करता आवरता आवरता अर्धा तास बाकी होता.
म्हटलं 12 वाजतील तर मग मी हिला विशच करून जाईल. मग उद्याचा उद्या प्रोग्राम जे काय आहे ते. येस, सो उद्याचा प्लॅनिंग भरपूर काय आहे पण बघू किती आम्हाला साथ देते. साथ देते आम्ही तिचा फोटो किती असते. सो आम्ही तिचा 1 मंथ शूट 2 डेज बॅकच केलेला आहे. अजून एक मला शूट करायचंय. बघू काय शूट करायचंय. तिचा एक फोटो काढायचंय. बाबाला तर काय माहितीच नसतं. बाबाला माहितच नसतं काय करताय. आणि मी केक केक ऑर्डर करायलाच विसरली. म्हणजे मी ऑर्डर दिला पण त्यांनी कॉल बॅकच नाही केलं. सो उद्या बघू. बाबाला काहीच माहित नसतं आई काय काय प्लॅनिंग करते काय नाही करते. सरप्राईज. बाबा कसा सरप्राईज देतो आपल्याला नाना, तसा आई पण सरप्राईज देणार नानाला आणि बाबाला. अरे बापले सरप्राईज देणार. अरे बापले एक डोला उगला देऊन आम्ही कसे बघतो बघा बाबाकडे. सो खूप छान होत आणि 12 वाजलेले आहेत फायनली. इट्स 12 म्हणजे सगळे आता बोलतील की म्हणजे आता जे जे पण काय म्हणतात ज्यांना पटत नाही आमच्या गोष्टी ते लोक सगळे बोलतील का छोटी मुलगी आहे 12 वाजता का. मला करायचंय माझी मुलगी त्यामुळे तुम्हाला जर नसेल स्किपचा बटन दिलाय स्किप. आम्हाला छोट्या छोट्या हॅपीनेस सेलिब्रेट करायला आवडतात. आम्ही हॅपी बर्थडे सुंटू. आम्ही आमचं वाजले आमचे 12 वाजले काय रे. अभि आपण आपलं रिलेशनशिप पण सेलिब्रेट केलेली. वेअर प्रत्येक एक दिवस सेलिब्रेट. हा जेव्हा जिथे आम्हाला माहिती पण नव्हतं की आम्ही एवढ्या लॉंग जर्नी मध्ये जाऊ. म्हणजे माहित पण नव्हतं की आमचं लग्न होणार आहे आणि आम्हाला छोटीशी मुलगी पण होणार आहे. पण तरी आम्ही सगळे दिवस सेलिब्रेट केलेत कारण की मला असं वाटतं की माणसाला माझे असे ओपिनियन आहेत माझा पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की माणसाला जन्म एकदाच मिळालेला असतो. सो माणसाने तो जन्म खूप चांगला ज्या मोमेंट मध्ये आहे ते हॅपीनेस तुम्ही सेलिब्रेट करा. लेट इट बी की उद्या जाऊन कोणत्याही गोष्टीचा रिग्रेट नको व्हायला की मी त्या एजचा होतो तर मला हे करताना आलं आता मी करत काय नसतं बिंदास लाईफ. आम्ही खूप साऱ्या गोष्टी सेलिब्रेट केलेल्या आहेत. आमच्या लग्नाचे मंथ अनिव्हर्सरी पण केलेले आहेत. आम्ही डेट करत होतो त्याचे पण मंथ अनिव्हर्सरी केले. सो बेबीचं आम्ही कसं करणार नाही डेफिनेटली करू. आणि केक सुद्धा कट करू हे ना. आपण आपले पण किती गोड असते बघा शुद्धाचे कलायचे. सो हे ना तर मध्ये मध्ये असे गोड हसायला लागले ना. मला असं वाटतं त्याच्याकडे बघत राहा जेव्हा हसते तेव्हा मी पण हसाव. बाबा काय बोलतो. सो हॅपी बर्थडे टू यू. फायनली 1 मंथ झालेला आहे आमच्या कुकडूला आणि थँक्यू. असंच आमच्याबरोबर तू मोठी हो आणि तुझ्या छोट्या छोट्या मेमरीज आम्हाला सेलिब्रेट करून दे आणि आमच्या आयुष्यात आलीस त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू तुझे. आले 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 आमच्या आयुष्यात आले त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू तुला. आणि असेच आपण सेलिब्रेट करत राहू आणि खूप खूप मजा काढू आणि मोठे झालेला फिरायला जाऊ लगेच दोघे दोघे तिघे आईला पण घेऊन जाऊ आपण. सो खूप छान होतं नायसाचा बर्थडे आणि आमच्या हिरोईनीचा बर्थडे. माझ्या लाईफमध्ये दोन्ही मुली आणि एक सावी तिसरी तिघी पण खूप इम्पॉर्टंट आहेत. सो तिघींचे पण बर्थडे मला खूप अशा रीतीने साजरे करायला मिळतात त्याच्याबद्दल पण थँक्यू. आणि तुम्ही असंच प्रेम देत राहा आमच्या सावी ज्ञाना नायसा या तिघींना. तुम्हाला तर मी त्याच्या मागचं एक कारण सांगतो. ज्ञा नाय सावी हे तुम्ही टाकून बघा मराठीमध्ये कसं यमक जुळलंय ते. आणि थँक्यू परत एकदा नायसाला. तुम्ही ऑब्व्हियसली कमेंट केलेच असतील बर्थडेच्या आणि हिला पण केले असतील. सो हा ब्लॉग आम्ही इकडेच एंड करतो. तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि खेळत राहा. बाय बाय. बाय बाय बोला शुंतला. शुंतला बाय बाय बोला. चलो बाय.